रत्नाकर गुट्टे यांनी अचानक गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली। यावेळी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयातील औषधी साठा संपल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले। आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी अचानकपणे गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयास भेट देत रुग्णांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवेचा आढावा घेतला। यावेळी रुग्णांना बाहेरून औषधी आणण्यास सांगितल्याचा प्रकार उघडकीस आला। रुग्णालयातील सलाईनसह इतर काही औषधांचा स्टॉक संपला असल्याची बाब आमदार यांच्या लक्षात आल्याने याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सदरील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना धारेवर धरले। तुमच्याकडे येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना व्यवस्थित आरोग्य सेवा देणे तुमचे कर्तव्य असून कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची खैर केली जाणार नसल्याचे डॉक्टर गुट्टे यांनी आवर्जून सांगितले। यावेळी आमदारांनी रुग्णांना भेटून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली। गेल्या काही दिवसापासून आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे अचानक भेट देत असल्याने रुग्णांना देण्यात येणाऱ्या रुग्णसेवेसह भौतिक सेवेतही सुधारणा झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे। MB भिसे, AIN न्यूज, गंगाखेड।